त्या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे त्या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल आपले आदरणीय रमेश बैसजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी पालकमंत्री कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडाजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनजी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देवल सूरज मांढरे प्रदीप डांगे आपल्या आमदार मनिषाताई आहे सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर पालक शिक्षक विद्यार्थी मित्रांनो मी आजच्या या अतिशय आगळ्या वेगळ्या उपक्रमाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो केसरकरांचं खास करून एक शिक्षण शालेय शिक्षण विभागामध्ये अनेक त्यांनी रिफॉर्म्स आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे मी त्यांच्या विभागाचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बालभारती पुस्तकामध्ये केशव कुमारांची एक छान कविता आपल्याला होती तेव्हा ही आवडते मज मनापासूनची शाळा लावते लळा ही जशी माऊली बाळा म्हणजे जशी आई आपल्या बाळाला लळा लावते तशी आव... शाळा देखील आवडली पाहिजे मग शाळा कधी आवडते आपल्या तिथली शाळेचं इमारत शाळेची तिथली आजूबाजूचं वातावरण सगळ्या सोयीसुविधा आणि आजकालच्या काळामध्ये जे आवश्यक का। आहे ते सर्व मला आठवतं आपल्या त्या काळच्या शाळांमध्ये आम्ही राज्यपाल जी पहिले स्कूल में जाने के टाईम पहिले अभि के जैसे ये बिल्डिंग नाही ती ना पहिले ॲसे छोटे स्ट्रक्चर ते चाल के रूप में फिर उसको कभी दरवाजा बी नहीं देता था फिर अंदर जाके पहिले सफाई करना फिर साफसफाई कर स्कूल फिर स्कूल के हमारे शिक्षक गुरुजी गुरुजी यायचे मग ते शाळा सुरू व्हायची आता तशी परिस्थिती नाही राहिली आता सगळं ॲडव्हान्स झालं आहे चांगलं आहे शासनाने खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि हे विद्यार्थीच आपलं पुढचं सगळं देशाचं भवितव्य आहे भविष्य आहे आणि म्हणून आपण खूप या ठिकाणी काम करतो आहे म्हणून मी मगाशी म्हणालो आईसारखी लढा लावणारी शिक्षणाची ओढ निर्माण करणारी संस्कार करणारी शाळा राज्याच्या आपल्या कानाकोपऱ्यामध्ये उभ्या राहिल्या पाहिजे हा आपल्या सरकारचा ध्यास आहे आणि म्हणून मी नेहमी केसरकरांना सांगतो की आपण शाळा आपल्या ज्या आहेत अतिशय चांगल्या मॉडेल स्कूल असल्या पाहिजे सगळ्या सोयीसुविधा नियुक्त असल्या पाहिजे जगा जगाच्या आपल्या स्पर्धेमध्ये आपले दे, विद्यार्थी देखील जे शासकीय शाळेमध्ये शिकतात आ, खाजगी शाळांमध्ये ते शिकतात ते कुठं कमी पडतात नये मी आपल्या साताऱ्याचं सा, आता कलेक्टरचं सा नाव हो काय हां डुडी डुडी म्हणून आहे तर तो सांगलीला होता पहिला आणि त्याने चारशे शाळा ज्या आहेत मॉडेल स्कूल बनवले चारशे आणि पी एस सी पण जवळपास दोनशे तीनशे ज्या पी एस सी आहेत त्याचं अपग्रेडेशन केलं म्हणालात की बाजूला ती परसबाग असली पाहिजे शाळा शेतीचं शिक्षण आपण मुलांना सुरु सुरुवातीपासून दिलं पाहिजे तर खरं खरं म्हणजे फळाफुलांचा मळा पाहिजे आणि आनंदाचा सोहळा पाहिजे गावामध्ये एक वेळेस मंदिर मस्जिद चर्च नसला तरी चालेल पण आदर्श शाळा पाहिजे असं आपलं एक सगळ्यांचं धोरण असलं पाहिजे आणि म्हणून अशाच आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या अभिनव योजनांचं आज या ठिकाणी लोकार्पण होतंय गव्हर्नर साहेबांनी आपला वेळ दिलेला आहे एक कोटी ऐंशी लाख लोकांना लाभ मिळाला आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो एक फीडबॅक देखील एक येतोय की या आपल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे आपले कलेक्टर बी डीओ सी ओ तिथले तलाटी तहसीलदार पोलीस सगळे कामाला लागलेले आहेत एकमेकामध्ये ओढ निर्माण झाले माझ्या न किती नोंदी होतात लाभार्थ्यांच्या आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम चांगला दिसून येतो आहे शासन दारी या कार्यक्रमामुळे का अँटी करप्शनच्या केसेस पण कमी झालेल्या आहेत एक च म्हणजे चांगली बाब आहे तर म्हणजे हे आपल्या दुहेरी फायदा झाला आहे आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन आ, उद्या बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण हा कार्यक्रम घेतो आहे बाबासाहेबांनी देखील आज आज शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षणालाच प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून बाक्रम राबवणे ही खरी त्यांना श्रद्धांजली देखील ठरेल आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या कार्यक्रमामध्ये सुंदर शाळा अभियान म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा त्याला तुम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळा नाव दिले आहे त्यामुळे माझी पण जबाबदारी आता वाढलेली आहे मला पण त्यात मी मनापासून लक्ष घालेन आमची टीम जी, आए, स्थी स्थी हो जी आहे सी एम ओची अमित आणि ती सगळी मंडळी काम करत आहेत तर नक्की याच्यामधून आपल्याला खूप फायदा होईल आणि इथे लोडा आहेत कौशल्य विकास त्यांच्याकडे आहे आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून खरं म्हणजे हा एक आपला श शा, शालेय शिक्षण आणि कौशल्य वा। मला वाटतं आपण मुंबई में सब स्कूल को कर दिया ना कौशल दोनशे सत्तावीस मुंबई महापालिकेच्या शाळांना आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटरने जोडलं आहे आणि हा व्याप आपण आपण याची व्याप्ती आणखी वाढवणार आहोत म्हणजे मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की लोडाजी आपल्या सरकारी स्कीम तर राबवतात परंतु जे मोठे उद्योजक आहे त्याला आपण जॉब फेअर म्हणतो उनके बी आपण काही जो ते मेळावे आहेत तेही आपण घेतले तिथे स्पॉटवर नोकऱ्या देण्याचं काम देखील प्रभातचं विभाग करतो आहे शेवटी बघा सरकारी नोकऱ्या आहेत त्या आता मिळतात परंतु खाजगी तेवढ्याने भागत नाही खाजगी नोकऱ्या आपल्याला जास्तीत जास्त मिळाल्या पाहिजे त्याच्यात आपल्या लोकांना स्किल ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरे आमचे हिंदूहृदय सम्राट नेहमी म्हणायचे मे की नोकऱ्या मागण्या ठीक आहे पण मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा उद्योजक तयार करा आणि ते देखील आपण शासन या ठिकाणी करतो आहे मी आपल्याला एवढंच उदाहरण गडचिरोलीचं सांगतो मी पालकमंत्री असताना गडचिरोलीमध्ये मी एक उपक्रम राबवायचं ठरवलं टाटा कंपनीबरोबर टाटा आपले टेक्नॉलॉजी ही आपल्या टाटासाहेबांची कंपनी त्याच्या लोकांशी मी बोललो की इथे आपल्याला लोकांना ट्रेंड करायचं आहे विविध जे कोर्सेस आहेत ते आपले जॉब ओरिएंटेड त्यांना तात्कळ तात्काळ प्लेसमेंट मिळालं पाहिजे त्यांनी इतर लोकांना प्लेसमेंट दिलं पाहिजे आता मी त्याचं उद्घाटन गेल्या पंधरा अट, आठ आठवड्यापूर्वी केलं टाटा टेक्नॉलॉजीने मोठं एकदम इनोव्हेशन सेंटर स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्याच्यामध्ये केलं आणि अतिशय तुम्हाला मी सांगतो दरवर्षी पाच हजार मुलांना ट्रेनिंग देणार पाच हजार मुलांना प्लेसमेंट मिळणार आणि काही लोकांना तिथं ते उद्योजक करणार ते आणखी लोकांना म्हणजे गडचिरोली सारख्या भागामध्ये हे आपण करू शकतो गडचिरोली मे राज्यपाल महोदय मैं एक पालकमंत्री था पहिला कारखाना मैने शुरू करणे को बोला सूरज सुरजागड मे कोई नहीं कर नाही था बोले उधर ऐसा होगा वैसा होगा नक्षलवाद बोले सरकार नक्षलवाद से डरेगा फिर क्या फायदा अपने सरकार का और शुरू किया दस हजार लोग आज काम कर रहे पर सुरजागढ में अभी एक स्टील प्लांट रहा है उसमें दस से बारा हजार लोग काम हमारे गृह गृहमंत्री अमित भाई वहां पर उसका शुभारंभ करने आएंगे ऐसे दस बारा लोग अभी आ गए गे खोलने के लिए तो ये हे जे आहे खरं म्हणजे आपल्याला आवश्यक आहे या उद्योजक आले पाहिजे गडचिरोलीसारख्या भागात तर आलेच पाहिजे परंतु राज्यभरामध्ये आज आपण उद्योजकतेमुळे उद्योजक जे आहे त्यांनाही माझी विनंती आहे की आपल्याला आम्ही खूप खूप मोठ्या प्रमाणावर इनिशिएटिव्ह घेतलं आहे आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स ठेवलेला आहे काही परवानग्या फटाफट मिळाल्या पाहिजेत लँड ताबडतोब उपलब्ध झाली पाहिजे पॉलिसी कॅपिट कॅपिटल सबसिडी मिळाली पाहिजे हे सगळं आपण करतो आहे व राज्य प्रगतीकडे आणि म्हणून मोदी साहेबांचं देखील आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं आपल्याला पूर्ण समर्थन पाठिंबा आहे आणि म्हणूनच या शिक्षणाला देखील त्यांनी महत्त्व दिलं आहे म्हणजे मला वाटतं एक परीक्षा पे चर्चा म्हणून एक त्यांनी कार्यक्रम घेतला होता एक दिवस आणि परीक्षेची असलेली भीती ती कशी मुलांच्या मनातून निघाली पाहिजे यासाठी खुद्द प्रधानमंत्री महोदय एवढा वेळ देतात याचा अर्थ या, हो या, या शिक्षणाला किती महत्त्व हो, आपल्या देशामध्ये आहे हे अधोरेखित होतं आणि म्हणूनच अशा प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपलं राज्य काम करतं आहे विकासाकडे पुढं जातं आहे आणि म्हणूनच परवा झालेल्या राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांचा करिश्मा या देशातल्या जनतेने पाहिलेला आहे विकासाला लोकांनी महत्त्व दिलं आहे आरोपाला महत्त्व दिलेलं नाही आरोप करत राहणारा आरोप करू द्या आपण काम करत राहू कामाने त्यांना उत्तर देऊ आपण या राज्याचा विकास करू हे ध्येय आपण उराशी बाळगून आपण काम करतो आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगेन की खूप मोठ्या प्रमाणावर ही चळवळ आपण पुढं न्यायची आहे आणि या चळवळीमध्ये आपण सर्वांना पालकांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचं आहे आणि म्हणूनच शिक्षणाचं महत्त्व जे आहे हे फार मोठं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान शिक्षणाला आहे कारण आपल्याला पूर्वीचं शिक्षण आताचं शिक्षण बदलणारी पद्धत या ठिकाणी जगातल्या स्पर्धेबरोबर आपण टिकलं पाहिजे आपली मुलं पुढे गेली पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण केल्या पाहिजे आणि म्हणे म्हणून शिक्षण विभागातले मंत्री आपले केसरकर ते चांगलं काम करत आहेत अतिशय उत्तम काम त्याने अनेक म्हणजे आपण काही लोकांना तर डायरेक्ट ते परवानग्या वगैरे बोलवून दिल्या ना, ना काय ते तुमचा कार्यक्रम आपण केला तो तिकडे हॉलमध्ये शाळा मान्यता शाळा मान्यता शाळा मान्यतामध्ये मा फार काय काय व्हायचं पण यांनी ते सगळं ट्रान्सपरंट करून टाकलं आणि तसं ते चांगलं काम करतात त्यांनी सुरुवात आपलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदरपासूनच चांगलं काम केलेलं आहे माहीत आहे ना तुम्हाला सुरुवातीचं त्यामुळे सगळे आमची मंडळी अतिशय उत्तम काम करत आहेत आणि शिक्षकांना शिक्षणाचं महत्त्व फार आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे मी या ठिकाणी एकच फक्त नेन्सन मंडेलांचा एक कोट होता तो तो त्याची आठवण करून देतो ते म्हणायचे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड जगाचं जागतिक म्हणजे क्रांती घडू शकतो जग बदलू शकतं शिक्षण आणि त्याचं एवढं महत्त्व आहे आणि म्हणूनच शालेय शिक्षण विभाग असेल आमचं उच्च शिक्षण विभाग असेल वैद्यकीय शिक्षण विभाग असेल या सगळ्यांनीच या शिक्षणाच्या महत्त्वाला शिक्षणाला खूप महत्त्व दिलं पाहिजे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि राज्यपाल महोदय आप की परवानगी लेकर मैं अगले कार्यक्रम में जाना चाहता हूं आप आज्ञा देंगे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा